पाया पड़तो पाया पड़तो मुका आला मुका आला हो 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 मुका आला हो मुका आला हो पाया पड़तो मुका आला मुका आला हो पाया पड़तो पाया पडतो मुका आला मुका आला एवढं मी काय वाईट बोललो माझं तू आम्हाला काळ करायला निघाला अवय अख्खा कोपऱ्यात बसला होता तू अरे बाबा मुकाला नव मुका आला मुका आला मला वाटलं मुका लावा हा मुका आला मुका आला अहो काऊ कुठे आहे तो कुठे आहे अहो लय दिस झालं मुका घेतला नाही वा 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 महाराज लय चांगले आहे तू मुका देत्याची मुका अरे येड्या जसा बहिरा जसा आंधळा तसा मुका म्हणजे म्हणजे ऑलदी बेस्ट अरे मग कशाला टाइम येस या की मुका आता तुम्हाला एक एक बुक्का देईन पाटीत अरे मुका आला मुका असं 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 मुका आला पण महाराज मला एक सांगा मुका कसा झाला इचारा आता सांगतो ना होतो पंडित महाज्ञानी अण्णा या बुवाकडे बघून तर पंडित असेल असं वाटत नाही बघ काय झालं अरे बुवाला शेंडी कुठे हा म्हणजे तो आपल्याला शेणी लावतोय पंडित तुला घेतो कोंडी पंडित कसा झाला सांग सांगतो ना सांगा होतो पंडित महाज्ञानी दशज ग्रंथ षडशास्त्र पुराणी 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 म्हणजे त्या आपल्या इराणाच्या बाजूला जुना पुराणा भंगार विक्रीचं दुकान आहे ना ही जुनी पुराणी भंगार वाले अरे 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 तस नव्हे अरे पुराणी म्हणजे पुराण काळापासून चालत आलेली मला माहिती आहे ना मला माहिती आहे अरे जसा अंबानी अडवाणी बरोबर जेठ मलानी लाखानी तसा हा पुराणी ए माझी चप्पल पण लाखानीची लई जुनी आहे मूर्खानो असताय काय येड्यावानी आग लावा तुमच्या चप्पलांना अरे पुराणी म्हणजे काय काय सत्ययुगापासून ऋषी मुनींनी लिहून काढलेली अशी पुराणी दशज ग्रंथ म्हणजे काय दहा ग्रंथ सहा शास्त्र आणि चार वेद मुखोद्गत वाणी म्हणजे काय दशज ग्रंथ षडशास्त्र पुराणी चारही वेद मुखोद्गत वाणी आता या बुवाचं लई झालं बघ बाबा काय झालं अरे मगाशी भंगारवाला झाला बरोबर लाखानी चप्पलवाला झाला इराणी झाला आता हा कोण नवीन मोफत वाणी मी त्याला घेतो कपचे बुवा मला एक सांग हा कोण मोफत वाणी तुम्हाला चांगली माणसं भेटत नाही अरे 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 काय रे कुठला मोफत वाणी घेऊन बसला अरे मुखोद्गत म्हणजे काय माझी तोंडपाठ होती सगळी म्हणजे पुढचं पाठ आणि मागचं सपाट होतो पंडित महाज्ञानी दशज ग्रंथ षडशास्त्र पुराणी चारही वेद मुखोद्गत वाणी गर्वामध्ये झाली सर्वहानी म्हणून म्हणतो पाया पडतो मुका आला मुका आला कोण कोणाला चावली अरे माझ्या बी डोक्याचा लय गोंधळ झालाय बिस्कट केलाय अरे जीवाची बायको शिवाला चावली का शिवाची बायको जीवाला चावली काय कळ ना बघ मी विचारतो विचार महाराज
महाराज कोण कोणाला चावली? अरे बाबा कोण कोणाला चावणार आहे? अरे जिव्हा म्हणजे काय? जिव्हा म्हणजे जीभ। जिव्हाला चावली भोजना म्हणजे जेवताना जीभ चावली। अरे असं गपा 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 हावराट्यासारखं खाल्ल्यावर जीभ चावणार? अरे तुमच्या लक्षात नाही आलंय काय? काय जिव्हा लाचावली म्हणजे चटावली। चांगले चांगले पदार्थ खाण्यासाठी ते पदार्थ कोणते? कोणते? दुग्ध मृत शर्करा पंच पक्वाना। असले काय तरी घाणेरडे पदार्थ बुवा खात्यात मग वाट लागणार नाहीतर काय? अहो तुम्ही नॅशनल फूड खा। म्हणजे? म्हणजे वडापाव, म्हणजे भजीपाव, मिसळ पाव, झुणका भाकर केंद्रावर 1 रुपयाला मिळते। अरे बाबा नो हे असले पदार्थ खाऊन तुमची पोट बाहेर आलीत बघा। आमचं बाहेर काढू नका। अरे अरे हे चांगले पदार्थ आम्ही खातो ते कोणते? कोणते? दुग्ध म्हणजे दूध, धृत म्हणजे मध, शर्करा म्हणजे साखर आणि पंच पक्वान्न म्हणजे फळ फळावळ आणि मेवा मिठाई। ही समजी डायबेटीस ची लक्षण आहे ती। बोला काय कळलं नाही? तू सांग तू सांग। बुवा बेटीस म्हणजे त्या बेटीस नव, बेटीस म्हणजे डायबेटीस। असले गोड गोड पदार्थ खाल्ल्यावर तुम्हाला मधुमेह होणार नाही तर काय? अन्न मला एक सांग काय? मधु मराठी मिया मुसलमान, मग हा मधु मिया कसा? आता मी सांगतो तुला। सांग। अरे मधु मिया म्हणजे डायबेटी। आता कळलं बघ मला असं मराठीत सांगितल्यावर। अरे काय लावले तुम्ही दोघांनी? काय मला काही बोलू द्याल का? नाही बोला की आधी ऐका ना। जिव्हा लाचावली भोजना दुग्ध धृत शर्करा पंच पक्वाना। बर बर। निंदिले उपाना। उपाना काय झालं? येच 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 वाईट केला रे। उपाना लई चांगला म्हणार देव माणूस माणसात केला। अरे त्याच्याकडे इडली डोसा आणि ते भोकाचे वडे काय खाल तुम्ही? अहो बुवा खिशात पैसे नसलं तरी तो आम्हाला उधारीवरती बी देतो। त्या अरे त्या उपन्ना सारख्या देव माणसाची निंदा केल्यावर तुम्ही मुका होणार नाही तर काय होणार? अरे 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 उपन्ना म्हणजे कोण माणूस आहे की काय? अरे उपन्ना म्हणजे माणूस नव्हे। उपन्ना म्हणजे काय? साधे सुधे पदार्थ। चटणी भाकर, कांदा भाकर, मिरची भाकर। म्हणजे बुवा खऱ्या खुऱ्या नॅशनल फूडची तुम्ही निंदा केली। बरोबर। वा बुवा एक वेळ नॅशनल फूडची निंदा केली तर चालत, पण तुम्ही कांद्याची निंदा केली लय वांगड केली। अहो कांद्याची निंदा केली तर लय वांदा होतो। अहो तुम्ही मुकच काय, पण भैराने आंधळ बी व्हायला पाहिजे। होय की नाही रे? केवळ आई बापाच्या पुण्यामुळे वाचला। बाबा जरा ऐकून घ्या ऐकून घ्या। ऐकून घ्यायचं। जिव्हा लाचावली भोजना दुग्ध धृत शर्करा पंच पक्वाना। निंदिले उपाना तेने पातलो मुख बंधना। पाया पडतो मुका आला मुका आला हो। 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 मुका आला हो मुका आला हो। मुका आला हो मुका आला हो। पाया पडतो मुका आला मुका आला हो। पाया पडतो मुका आला मुका आला हो। साधु संतांची निंदा केली किती किती वाईट कराल, किती पाप कराल। अहो कुठं फेडाल हे पाप? ओ बुवा ओ बुवा अहो एक वेळ तुम्ही साधूची निंदा करा ते लई बोंधू असतात, संत साधू असतात, बाईल वेडे असतात, पण तुम्ही संतांची निंदा केली हे बरोबर नाही केलं। पुढे तर ऐकून घ्या। साधू संतांची निंदा केली हरी भक्तांची स्तुती नाही केली। हरी हरी अहो म्हणजे तो
वसई वाला हरी भाऊ तुम्हाला रात्रीच्या अंधारात कच्ची केळी जास्त खायची एखाद केळीच बोंड भी अरे बुवा जेम्स बॉन्डचा अवतार आहे की काय आणि एखाद केळीच बोंड घशाखाली उतरवलं असेल अक्काच्या अक्क मग आवाज बसणार नाही तर काय आणि आम्हाला म्हणतात मी मुका झालो वा आम्हाला काय टोपी लावता की काय बाबा तसं नाही कसं साधू संतांची निंदा केली हरिभक्तांची स्तुती नाही केली तेने वाचा पंगू झाली आणि एका जनार्दनी कृपा लाभली म्हणून म्हणतो पाया पडतो मुका आला मुका।